यावेळीची जी संख्या आहे ती अगणित आहे. सांगता येणार नाही की किती आहे. कारण तिकडे तिकडे पाहतात पूर्ण लोक आणि लोकच दिसतात. परंतु समता सैनिक दल आणि पोलीस डिपार्टमेंटने खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल त्याचा धन्यवाद. आणि बाकीच्याही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने शिस्तीने हा जो कार्यक्रम आहे तो पार पडत आहे. त्याच्याबद्दल आनंद वाटतो. आपलं नाव आहे नीलकंठ शिरसाट. कालेवाड्यावरून आलो. बरं, या ठिकाणी विमा परंपरा किती वर्षापासून येत असतात? 1992 सालापासून आम्ही येत आहे. पण आजची परिस्थिती पाहून अतिशय आनंद झालेला आहे. या शिवरदिनाच्या निमित्तानं खूप असं भारावून गेलेलं आहे मन. आणि मला असं वाटतं की या प्रशासनाचं, पोलीस अधिकाऱ्यांचं, संसदेचं, जिल्ह्यांचं खूप पुण्यानुमोदन करावं तेवढं कमी आहे. आणि या लाखोच्या जन्म समुदायाचं सुद्धा पुण्यानुमोदन. थँक्यू. आपलं नाव काय? आल्याबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे इतिहासाबद्दल तुम्हाला काय माहिती काय इतिहास? आपण पाहत आहात बहुजन समाज महाराष्ट्राला आलेलो आहे. आणि आलेले आहेत या ठिकाणी निंबाळकर साहेब या ठिकाणी आलेले आहात. तर गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी नित्यनेमाने जसे बाबासाहेब 1 जानेवारीला भीमा कोरेगावला यायचे, ते कुठेही असले तरी बाबासाहेब 1 जानेवारीला नित्यनेमाने यायचे. तसंच आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून 1 जानेवारीला आमचा कार्यक्रम हा ठरलेला असतो. आणि प्रत्येक 1 जानेवारीला आम्ही भीमा कोरेगावला आमचं भेट असतो आणि अन्नदानाचा पण कार्यक्रम करत असतो. आमचे बहीण भीमसेनी जे येतात त्यांची एक व्यवस्था आम्ही करतो. परंतु काही समाजकंटकांनी मागच्या वर्षी 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांना काय वाटलं आणि आमच्या मनात तर काही नव्हतं. पण आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या भीमसेना स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलो. त्यांनी आमच्या अनेक वंदनावरती गाड हल्ला करून
म्हणजे आमच्या मनामध्ये एक प्रकारचे दर्शन निर्णय करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्यांना काही घाबरणारे लोक नाही आणि ह्या वर्षी त्यांना दणका म्हणून आम्ही ह्यामध्ये ह्या वर्षी देशवाईचा अंत केला आणि खरंच एक महार समाजासाठी किंवा महार जातीसाठी भूषण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपण हे सिंहाची जमात आहोत, कारण की आपल्या शूरवीर 500 महाराजांनी 28,000 पेशव्यांचा याच ठिकाणी खात्मा केला होता. म्हणून या रणस्तंभाला दरवर्षी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी लाखो जनसमुदाय असतो. अशाच प्रकारे हा जनसमुदाय वर्षानुवर्ष वाढत आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व भीमसैनिकांना मी या विजय शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. आपण कुठून आलात? तुमचं नाव काय? जय भीम. माझं नाव शंकर गोडेराव. मी कोपरगाववरून आलेलो आहे. मी या विजयस्तंभाला गेल्या 30 वर्षापासून येतो. ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो त्यावेळेस अतिशय जनसमुदाय कमी असायचा, परंतु प्रचंडाने वाढ होत होत आज कमीत कमी 12 ते 15 लाख लोक या ठिकाणी येतात. आणि या विजयस्तंभाचं एक वैशिष्ट्य आहे, हा तरुण वर्ग युवा वर्ग इथून प्रेरणा घेऊन जातो की या पाशेमारांनी या पेशव्यांना या ठिकाणी नष्टानाबूत केलं आणि विजय मिळवला. हाच तो विजयस्तंभ. या विजयस्तंभाला आम्ही सॅल्यूट करतो, मान वंदना देतो, या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. आपलं नाव काय? आपण कुठून आलात? काय वाटतं तुम्हाला इथं आज आल्याबद्दल? चांगलं वाटतं. ठीक आहे, धन्यवाद.